स्वतःच्या मुलाला निवडून आणण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाची मदत घेणाऱ्या नारायण राणेंची ताकद संपलीये हेच जनता मतपेटीतून दाखवून देईल असा विश्वास व्यक्त करत पालकमंत्री दीपक केसरकर यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांना टीकेचं लक्ष्य केलंय. भाजपचा घटक पक्ष असलेल्या नारायण राणे यांनी लोकसभा निवडणुकीत युतीचा धर्म मोडला आणि स्वतंत्र निवडणूक लढवली, त्यावेळी स्वाभिमान पक्षावर कारवाई का झाली नाही असा सवालही केसरकरांनी उपस्थित केलाय. पाहूयात ते काय म्हणाले. नावाचा प्रश्न येत नाही. शेवटी युतीचा धर्म हा सर्वांनी पाळायला लागतो. ठीक आहे, कणकवलीपूरचा जो वाद होता हा वाद काय आताचा वाद नाही आहे. स्वाभिमान पक्ष हा भाजपचा सहयोगी पक्ष होता, तरी पण पार्लमेंटच्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवसेनेच्या विरोधामध्ये उमेदवार उभा केला ही वस्तुस्थिती आहे. मग त्यावेळेला त्यांच्यावर ॲक्शन का घेतली गेली नाही, त्यांना युतीतून काढून का टाकण्यात आले नाही भाजपच्या वतीने, हा सुद्धा प्रश्न आहे. आणि मग हा प्रश्न असेल आणि तेवढापुरता कणकवलीचा प्रश्न जर मर्यादित असेल, तर मग इतर ठिकाणी पदाधिकाऱ्यांना शिवसेनेच्या उमेदवारांचं काम करण्याचे आदेश का देण्यात आले नाही, हा सुद्धा प्रश्न आहे. शेवटी युतीचा धर्म हा प्रत्येकाने पाळला पाहिजे. आणि ही जी लढाई आहे, ही लढाई व्यक्तीच्या विरोधात कधीच नव्हती, ही एका प्रवृत्तीच्या विरोधात होती. आणि प्रवृत्ती कसली आहे की ज्यांनी सिंधुदुर्ग जनतेला एका अशा खाईमध्ये लोटलं की जिथं त्यांना स्वतःचं मत व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता, स्वतःचा प्रचार व्यक्त करण्याचा अधिकार नव्हता, त्यांच्या गाडीमध्ये पेट्रोल भरलं जात नव्हतं, हॉटेलमध्ये त्यांना खोल्या दिल्या जात नव्हती, ज्यांच्या जमिनी बळकावून घेतल्या जात होत्या, आणि अशा प्रवृत्तीच्या विरुद्ध लढाई देऊन आम्ही ती लढाई जिंकलेलो आहोत. कोणाला अधिकार आहे हा ही प्रवृत्ती पुन्हा लावण्याला? आणि याचं उत्तर महाराष्ट्राला द्यायला लागेल, फक्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेला नाही. आणि म्हणून एक गोष्ट अशी आहे की हे करण्यासाठी मला सांगायला आणि कणकवलीला प्रचार करायला जात नाही, ह्याचं उत्तर महाराष्ट्राची जनता देईल. आणि म्हणून मग त्यांच्यावर किती तऱ्हेचे आरोप होते, कसल्या कसल्या खुनाच्या खटल्यामध्ये हे लोक गुंतलेले होते, आणि खुनाच्या खटल्यामधून बाहेर आलेले असले तरी किती यांच्यावर वेगवेगळ्या तऱ्हेच्या केसेस आहेत, हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे. आणि या प्रवृत्तीला वाचवण्यासाठी आणि आपल्या एका मुलाला वाचवण्यासाठी त्यांना जर एवढ्या मोठ्या राष्ट्रीय पक्षाची मदत घ्यायला लागत असेल तर त्यांची ताकदच का राहिली याचा जनतेने विचार केला पाहिजे. स्वतःच्या मुलाला सुद्धा ते स्वतःच्या बळावर निवडून आणू शकत नाही, म्हणून तर एका राष्ट्रीय पक्षाचा त्यांना आधार घ्यायला लागला. परंतु युतीचा धर्म सिंधुदुर्गमध्ये पाळला जातो की नाही हा मुळात प्रश्न आहे.